पुणे में मुळात 354 प्रमाणे गुन्हा निष्पन्न होत नाही, कारण जी डिस्प्युटेड क्लिप आहे ती कोर्टापुढे दाखवली गेली. त्या क्लिपमध्ये कुठेही त्या पूर्ण क्लिपच्या एकंदरीत अवलोकनामध्ये कुठेही विनयभंगाची केस दिसून येत नाही. यावर युक्तिवाद झाला. प्रथमदर्शनी जो 354 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा ऍप्लिकेबल होत नाही. या सगळ्या मुद्द्यांवरती डिटेल आर्ग्युमेंट झालंय आणि मेहरबान न्यायालयाने 2 वाजेपर्यंत आदेश होल्ड केले. 2 वाजता मेहरबान न्यायालय याच्यावरती आदेश पारित करते. ज्या आव्हान आहे ते अटीशर्तींचं उल्लंघन करतायत. शनिवारी मंजूर केलेल्या जामिनामध्ये मेहरबान न्यायालयाने काही अटीशर्ती घातल्या होत्या, पण मुळातच 354 प्रमाणे जो मुंगा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला तो गुन्हा निष्पन्न होत नाही. तो मुळात 354 गुन्हा असू शकत नाही. ह्या सगळ्या मुद्द्यांवरती आम्ही युक्तिवाद केलाय. त्याच्यामुळे आव्हाड साहेबांनी कुठल्याही अटी शर्तीचा भंग केलाय असं दिसून येत नाही. त्याबद्दलची भाषा आव्हाड साहेब करतील. बाकी कायदेशीर मुद्दा बघता, FIR आणि या बघता, 354 प्रमाणे गुन्हा निष्पन्न होत नाही याच्यावरती डिटेल आर्ग्युमेंट झालेला आहे. त्या क्लिप मध्ये खूप गर्दी आहे. पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि या गर्दीमध्ये वाट काढत असताना अचानक त्या जेव्हा समोर आल्या त्या कुठल्याही हेतूने कुठल्याही याच्याने स्पर्श न करता उलट अर्थी धक्का लागू नये याची काळजी घेऊन त्यांना विनंतीपूर्वक बाजू काढलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे 354 गुन्हा फक्त हाताला स्पर्श झाला म्हणून होत नाही. त्याच्यासाठी वेगळं इंटेन्शन हवं जे पूर्ण FIR मध्ये किंवा पूर्ण ऍलिगेशन मध्ये नाही आहे. पोलीस तपास करतायत. त्याच्या बाबतीत पोलिसांनी त्या क्लिप काही त्यांच्याकडे उपलब्ध होता. बाकी ज्या क्लिप आधीच्या कार्यक्रमाच्या वगैरे आहेत त्या जर पोलिसांना तपासामध्ये हव्या असतील तर त्या प्रोव्हाइड करता येतील, कारण त्या बऱ्याचशा अर्थी मीडियाकडे पण अवेलेबल आहेत.